आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी सेफ सिटी इमारतीचा पायाभरणी कार्यक्रम उत्साहात. इचलकरंजी शहराला सेफ सिटी अंतर्गत सीसीटीव्हीच्या तिसऱ्या टप्प्यांचं 20 कोटींच्या नूतन इमारतीचं पायाभरणीचा कार्यक्रम आज आमदार सुरेश हळवणकर, नगराध्यक्ष अलका स्वामी, एडिशनल SP श्रीनिवास घाडगे यांच्या हस्ते गावभाग पोलीस स्टेशनच्या परिसरात करण्यात आलं. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. इचलकरंजी शहरामध्ये सेफ सिटी अंतर्गत शहरामध्ये विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याच्या अगोदर 2 टप्प्यांमध्ये 5 कोटी रुपये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शहरातील मुख्य मार्गावर सीसीटीव्ही ग्रामीण भागात बसवण्यात आले आहेत. त्याच्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारच्या वतीनं शहराला सेफ सिटी अंतर्गत 3र्या टप्प्यातील 20 कोटी रुपये मंजूर झालेत. त्याच्याच अनुषंगाने गावभाग पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये या सीसीटीव्हींची कंट्रोल रूम पायाभरणीचं उद्घाटन आमदार सुरेश हळवणकर, नगराध्यक्ष अलका स्वामी, ॲडिशनल SP श्रीनिवास घाडगे, DYSP गणेश बिरादार, पोलीस स्टेशनचे PI, पोलीस, नगरसेवक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेफ सिटी अंतर्गत शहराच्या प्रत्येक गल्लीबोळांमध्ये आता सीसीटीव्ही बसणार आहे. त्याच्या अनुषंगाने अतिशय सुसज्ज असलेल्या सामान्यांमध्ये अशी कंट्रोल रूम तयार करून संपूर्ण शहरावर सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे. यामध्ये कबनूर, रुई, चंदूर, तारदाळ, खोतवाडी, शहापूर शहराला जोडणाऱ्या अंतर्गत रस्ते या संपूर्ण मार्गावर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर आळा बसणार आहे. शहरामध्ये सीसीटीव्ही बसल्यापासून गाडी चोरी, चेन स्क्रॅचिंग, मारामारी सारखे प्रकार कमी झाले आहेत. पण आता गुंडगिरी, यड्रा फाटा ते महासत्ता चौक, हातकणंगले ते कोल्हापूर नाका, अत्तिग्रे फाटा ते कोल्हापूर नाका अशा पद्धतीनं संपूर्ण सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर सुद्धा करडी पोलिसांची नजर राहणार आहे. हा 3र्या टप्प्यातला महत्त्वपूर्ण वेबसाईट सीसीटीव्हीचा प्रकल्प येत्या 6 महिन्यात पूर्ण करणं असल्याचं श्रीनिवास घाडगे यांनी सांगितलं आहे.